यशयाचं पुस्तक आहे 53:5 आपल्याला सांगितलेलं आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य मिळवून दिलेलं आहे आणि त्याने का फटके सहन केले तर आपल्यावरती तो काय करतो प्रेम करतो आपल्या प्रत्येकाला आनंदी करण्यासाठी उल्लासी करण्यासाठी आणि त्याचा गौरव आपण करावा म्हणून तो सतत आणि सतत आपल्यावरती आपल्या चुकांची मोजदाद न करता आपला अपराध जाऊन न ठेवता आपल्यावरती प्रेम करत राहतो आणि मग त्याला जे फटके बसले त्या फटक्यामुळे त्याच्या शरीरामधून सगळं रक्त वाहून गेलं होतं आणि शेवटी थोडंफार काय रक्त उरलं होतं ते त्याच्या कुशीमध्ये तो मेला आहे की नाही ते पाहण्यासाठी जो भाला एका सैनिकाने घुसकला त्याच्यामधून ते रक्त आणि तो पाणी शेवटचा थेंब म्हणजे संपूर्ण तो रिकामा झाला आपल्यासाठी ते पाणी त्याने जी त्याच्या कुशीतून वाहिलं त्याच्याद्वारे आपला बाप्तिस्मा झाला आपण ख्रिस्तामध्ये आलो आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आपल्यावरती परमेश्वराचं एवढं प्रेम आहे की योहानाचं शुभवर्तमान 3:16 पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापासाठी खंडणी भरण्यासाठी आपल्या तारणासाठी या पृथ्वीवरती पाठवला आणि जेव्हा तो या पृथ्वीवरती आला तेव्हा तो एक माणूस म्हणून गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला लीन झाला हीन झाला गरीब झाला तो आणि गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला आल्यानंतर त्या गरिबीमध्येच तो वाढला पण तो पित्याच्या आज्ञेत राहिला आणि जेव्हा तो मोठा झाला जवळजवळ 30 झाला तेव्हा त्याने यार्दन नदीत संत जॉन बाप्तिस्ट त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो जेव्हा त्याला बाप्तिस्मा दिला गेला पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरला जसं तुमच्यावरती सुद्धा पवित्र आत्मा उतरलेला आहे पण प्रभू येशूवर जेव्हा पवित्र आत्मा उतरला आणि त्यावेळेला काय झालं आकाशवाणी झाली माहिती आहे ना तुम्हाला आणि पित्याने काय सांगितलं हा माझा परमप्रिय पुत्र आहे तुम्ही ह्याचं ऐका मी ह्याच्यावर संतुष्ट आहे पण तेवढ्यावरती प्रभू येशू थांबला नाही तर आपण पुढे वाचतो की पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन गेला 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास प्रार्थना केली आणि त्याने देवत्व मिळवलं जरी तो देवाचा पुत्र होता तरी तो तुमच्या माझ्यासारखा माणूस झाला होता मानवी स्वभाव आणि मानवी स्वभाव त्याने जरी धारण केला नव्हता तरी सुद्धा मानव आहे म्हणून त्याने बाप्तिस्मा घेतला खरं म्हणजे तो निष्कलंक अशा उदरात जन्माला आला त्याला मूळ पापाचा डाग नव्हता जो डाग तुम्हाला आणि मला होता आपण पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने पहिलं आदामाला निर्माण केलं त्याची फासणी काढून एलीला निर्माण केलं आणि मग त्याने आज्ञा दिली की मधल्या झाडाचं फळ खाऊ नका पण त्यांनी ती आज्ञा पाळली का नाही तर सापाने गुरळ घातली आणि एलीने ते फळ तोडलं आणि आदामाला दिलं आणि तेव्हापासून जगामध्ये पाप आला पाप आलं म्हणजे दुःख आलं वेदना आल्या आजार आले संकट आले आणि शेवटी मरण आलं या मरणावरती विजय मिळवून प्रभू येशू आपण ईस्टर साजरा केला पुन्हा उठला आणि आज या क्षणाला आपल्यामध्ये हजर आहे यावर तुमचा विश्वास आहे का कारण मत्ती 28 आपण पाहतो प्रभू म्हणतो जिथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त माझ्या नावाने जिथे एकत्र जमलेले आहेत त्यांच्यामध्ये मी आहे आणि आज आपल्याकडे तो कशासाठी हजर आहे तर त्याची जी दया कुशीमधून रक्त आणि पाण्याच्या रूपाने वाहत आहे
त्याचा अनुभव देण्यासाठी। तुम्ही दुःखी असाल, तुम्ही कष्टी असाल, तुम्ही भारावलात असाल, तुमच्या कुटुंबात अडचणी असतील, शरीरामध्ये आजार असतील, चिंता तुम्हाला भेडसावत असतील, पण आज प्रभू मत्ती 11:28 मध्ये तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला विसावा देणार आहे, मी तुम्हाला विसावा दिलेला आहे, पण त्याचा अनुभव येऊन जर जाणीव तुम्हाला झाली नसेल तर आज पुन्हा एकदा मी तुम्हाला विसावा देणार आहे। आणि तो कोणता विसावा आहे? तर ज्या काही अडचणी तुम्ही आणलेल्या आहेत, जी काही दुःख तुम्ही आणलेल्या आहेत, ज्या चिंता आणलेल्या आहेत, जे आजार आणलेले आहेत, ते सगळं प्रभूच्या चरणाशी तुम्ही मिसामध्ये समर्पित केले असतील। केले का नाही केले? नसतील केले तर तुम्ही आता दुपारच्या प्रार्थनेनंतर प्रभूकडे बसून प्रार्थना करा आणि दयामयी येशूचा जो फोटो आहे त्याच्या समोर तुमचं जे काही दुःख आहे, ज्या काही वेदना आहेत, ज्या काही चिंता आहेत, जे काही आजार आहेत, ते सगळे समर्पित करा। बघा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लॉकडाऊनच्या आधी मी नवसारीला गेले होते। तर नवसारीला गुजरातला, तर तिथे असेच काही छोटासा कळप होता की त्या कळपामध्ये सगळे लोक म्हणजे काही बायकांना नवऱ्याने सोडलं होतं, काही नवरे खूप दारू पित होते, तर काहींना मुलं नव्हती, एक दोघीनं कॅन्सर झाला होता, एका छोट्या बाळानं आणलं होतं, त्याला पोटामध्ये ट्यूमर होता, आणि असे म्हणजे सगळे आजारी लोकांचा तो, दुःखी लोकांचा तो कळप होता। आणि अशा परिस्थितीमध्ये जी व्यक्ती मला घेऊन गेली होती, ती बाई मला सांगते की ही सगळी लोक जी आहेत, ही मेंढरं हरवलेली मेंढरं आहेत, आणि ही हरवलेली मेंढरं शोध घेत आहेत कुठे आम्हाला विसावा मिळेल। आणि म्हणून मी यांना सांगितलं की मी एका बाईला घेऊन येते आणि इथे आपण प्रार्थना करू, प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद करेल। आणि माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, नेमका तो दिवस हा डिवाईन मर्सीचा म्हणजे दयामयी येशूचा सणाचा दिवस होता। आणि त्याच दिवशी नेमकी मी तिथे गेले होते। आणि तिथे गेले असताना थोडीशी प्रार्थना केली आणि मग त्या प्रार्थनेमध्ये आराधनेमध्ये थोडस पश्चातापाचा भाग घेतला, पापक्षमेचा भाग घेतला, आणि मग त्यांना मी एक दोन अशा साक्षी सांगितल्या की ज्या आमच्या वसईमध्ये दयामयी हृदयाचा नोवेला केल्यानंतर त्या लोकांना तो फायदा झाला होता की एका बंधूला मानसिक त्रास झाला होता आणि तो कामाला जात नव्हता, घरातच बसून होता, दरवाजा खिडक्या बंद करायचा आणि भिंतीला काळा कलर लावला होता, कोणच त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हतं, हाताची नखं वाढली होती, केस वाढले होते, तो बोलत नव्हता, फक्त त्याला असं जेवण दाराच्या फटीतून कुत्र्याला टाकतात तसं जेवण टाकायचं। आणि अशा परिस्थितीमध्ये हा बंधू तिथल्या तिथेच अंघोळ नाही, काय नाही, काय नाही, त्याच रूममध्ये सगळं लग्न करायचा, गान करायचा आणि बाहेर यायचा नाही, घरामध्ये दुर्गंधी। आणि त्यांनी खूप पोलीस स्टेशनपर्यंत त्यांनी गेले ते आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की कोणी साफ करण्यासाठी, शेवटी त्याला वेड्याचे इस्पितळसुद्धा नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला। रात्री झोपायला तो गेलेला असताना डॉक्टर बोलावून त्याला झोपेचं इंजेक्शन मारलं आणि त्याला उचलून नेलं होतं ठाण्याला, पण जेव्हा तो ती झोप त्याची उडाली तेव्हा तो पुन्हा वेड्यासारखा करायला लागला आणि तिथल्या त्या वॉर्डबॉयनं मारायला लागला, तिथे असलेल्या त्या लेडीजच्या मागे धावायला लागला आणि मग शेवटी त्यांनी परत त्याला इंजेक्शन पाळलं आणि घरी आणून सोडलं। पण जेव्हा ती लोक प्रार्थनेसाठी आली आपल्या घरी, त्यावेळेला आपल्या घरी नोवेना चालू होता आणि मग त्याची आई त्या नोवेनामध्ये बसली, नोवेना तिने ऐकला, पुस्तक तिने वाचलं, मग ती एक पुस्तक घेऊन घरी गेली। तिने तिच्या मुलीला सांगितलं की हा नोवेना आपण करून बघूया आणि ह्या नोवेनामध्ये मला तिथे खूप स्पर्श झालेला आहे, मी देवाला धन्यवाद दिलेले आहे की माझा हा मुलगा एक मुलगा आणि एक मुलगी
त्याला मुलगा. अचानक त्याला काय झालं माहिती नाही आणि तो अशा कंडिशन मध्ये पोहोचला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याने मुलीने आणि आईने तो नोवेला सुरू केला. जसा जसा नोवेला होत गेला, 9 दिवसाचा नोवेला संपायच्या आधीच 8व्याच दिवशी तो स्वतःहून खोलीतून बाहेर पडला. स्वतःहून खोलीतून बाहेर पडला, शेजारच्या घरात गेला, तिथल्या एका माणसाला सांगितलं की मला आता तू नाव्याकडे घेऊन चल. आणि मग त्याने त्याला नाव्याकडे नेलं, केस कापले, नख कापली, मग त्याला तळ्यावर नेलं, त्यांच्या तिथे जी चौंबळ घातली आणि त्याला साफसूफ करून घरी आणले. 9व्या दिवशी तो स्वतः नोवेनाला बसला आणि आज तो मुलगा चांगला सुधारला आहे, बोटीवरती कामाला जातो, लग्न झालं आहे, 2 मुलं झाली आहे, चांगला घरदार बांधलेला आहे. म्हणजे प्रभूची दया आपल्याला कशी अनुभवता येते ते नोवेने जर आपण केले आणि आपण आपलं सगळं दुःख वेदना आजार त्याला समर्पित केले तर आपल्याला त्याचा कृपा मिळाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची साक्ष मी त्या लोकांना दिली आणि त्यांनी ती ऐकली. माझा वेळ झाला, मी निघून आले घरी. घरी आल्यानंतर 15 दिवसानंतर जवळजवळ 4 गाड्या भरून तिथून नवसारीतून लोक आले आणि मग त्यांनी मला सांगितले की आम्हाला ती डिवाईन मर्सीची पुस्तकं, दयामयी हृदयाची पुस्तकं, नंतर फोटो आम्हाला पाहिजे. तेव्हा माझ्याकडे थोडीच पुस्तकं होती आणि फोटो तर नव्हतेच माझ्याकडे. पण मग एका माझ्या सिस्टर आतूने माझ्याकडे फोटो पाठवले आणि मग मी त्यांना ते पोचवले. आज तो संपूर्ण कळप ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये वाढत आहे. त्यांनी सर्वांनी बाप्तिस्मा घेतला आहे आणि ज्या दोघींना कॅन्सर होता, एकीला पोटाची आतड्याचा कॅन्सर होता, देवाच्या दयेने ती पूर्ण बरी झाली. छोट्या मुलीच्या पोटामध्ये ट्यूमर होतं, ते ट्यूमर सुद्धा गेलं. ती मुलगी आता बाहेर आहे आणि जे दारू वगैरे पीत होते, देवाच्या कृपेने त्यांची दारूचं व्यसन सुटलेलं आहे. खरोखर प्रभू आपल्यावरती काय करतो, दया करतो आणि तो आपल्याला नावाने ओळखतो. येशयाचं पुस्तक आहे जुन्या करारामध्ये, त्याच्यामध्ये 49वा अध्याय आहे आणि 15 आणि 16व्या वचनात तो आपल्याला सांगतो काय सांगत आहे की जन्मदात्या आई आपल्या तान्या बाळाला कधी विसरत नाही, पण परिस्थितीमुळे आई विसरते. पण प्रभू आपल्याला सांगतो, मी तुम्हाला विसरणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. तुम्ही ख्रिस्तामध्ये आला आहात, दुःख येणार, अडचणी येणार, आजार येणार, तुमची म्हणजे जगणं मुश्किल होणार. कारण काय? कारण एकच आहे. पित्राच्या 1व्या पत्रात 5व्या अध्याय 8व्या वचनात जर तुम्ही पाहाल तर सैतान चौथाळतो. जे देवाच्या प्रेमाकडे येतात, जे देवाच्या हाकेला ओ देतात, त्यांना तो जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतो. कसा प्रयत्न करतो? तर जुन्या करारामध्ये इयोबाचं पुस्तक आहे, तुम्ही पवित्रशास्त्र पाहिलंय, आहे तुमच्याकडे पवित्रशास्त्र? आहे असं पवित्रशास्त्र आहे का तुमच्याकडे? नाही. त्याच्यामध्ये इयोबाचं पुस्तक आहे जुन्या करारामध्ये. तर देवाने आहे, तर देवाने त्याच्या दूतांची देवदूतांची सभा बोलवली होती आणि त्याच्यामध्ये सैतान हजर होतो आणि सैतानाला परमेश्वर विचारतो, देव विचारतो, तू कुठून आलास? आणि तो म्हणतो, मी पृथ्वीवरून आलो. मग माझा योग तुला दिसला नाही का, नीतिमान योग? पण सैतान म्हणतो, तू कसला नीतिमान? तू त्याच्यावरती एखादं संकट पाठव, एखादा आजार पाठव, एखादं दुःख पाठव, मग तो तुझी स्तुती करतो की तुला शिव्या घालतो ते तू बघ. आणि मग अशा परिस्थितीमध्ये देव त्याला सांगतो, मी त्याला तुझ्या हाती देतो, पण त्याच्या जीवाला काय करू नकोस. आणि मग काय होतं? इयोबाची मुलं म्हणतात, दोर जातात, धन दौलत संपत्ती सगळीच जाते. आणि मग इयोबाची बायको त्याला सांगते, आता देवाला दोष दे, देव देव करून
आणि योग काय सांगतो देवाने दिलं देवाने नेलं देवाचा गौरव असतो जे तुम्ही मी आपण जे ख्रिस्तामध्ये आहोत आपल्याकडून देवाची हीच अपेक्षा आहे कारण माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आपण या जगात येताना काहीच आणलं नाही तिमोथीच्या पहिल्या पत्रात 6:7 वचनात आपण पाहतो आपण काही आणलं नाही आपण काही नेणार पण नाही आपल्याला फक्त न्यायचं आहे देवाचं अनुभवलेलं प्रेम ते इतरांपर्यंत पोचवायचं आहे आणि मग काय होतं तिथे सैतान म्हणला पुन्हा तो देवाकडे जातो आणि मग म्हणतो त्याला योगाला मजाक करते मग त्याने सर योगाला हातात देतो पण योगाच्या जीवाला काय करू नको मग तो पिढा देतो त्याला योगाच्या अंगात फोड येतात योग खापरीने खाजवतो राखेत बसतो योगाला सगळे लोक सांगतात तू काहीतरी मोठं पाप केलं आहे त्याची मित्र मंडळी म्हणून तुला देवाने शिक्षा दिली आहे पण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो ती शिक्षा त्याने पाप केले म्हणून नव्हती तर ती शिक्षा नव्हतीच ते काय होतं देवाचा गौरव होता देवाच्या गौरवासाठी त्याने योगाने ते सगळं सहन केलं खापरीने खाजवलं दुर्गंधी येत होती बायको सांगते आता देवाला दोष दे आणि मरून जा पण तो देवाला दोष देत नाही तो काय सांगतो माहितीये सुख आपण घ्यायचो आणि दुःख कोण घेणार सुख आपण घ्यायचो आणि दुःख कोण घेणार आणि तिथे पण सैतान हरला आणि मग देवाने योबाला त्याच्या पूर्वीपेक्षा डबल दिलं आणि तुमच्याकडून आणि माझ्याकडून परमेश्वराची तीच अपेक्षा आहे की आपण ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे ख्रिस्ताने आपल्याला निवडलं आहे आता ह्या एरियामध्ये खूप लोक आहेत पण सगळेच लोक निवडले नाही पण तुम्हाला निवडलं बरोबर ना योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15:16 वचनात आपण पाहतो प्रभू काय म्हणतो तुम्ही मला निवडलं नाही मी तुम्हाला निवडलंय आणि कशासाठी निवडलंय आपल्याला तर आपण पुढे जाऊन फळ द्यायचंय आणि फळ कसलं आपण देणार आहोत विश्वासाचं फळ आपल्या जीवनात आलेलं संकट आलेलं दुःख आलेला आजार झालेले नुकसान आपले हे सगळं जे आहे हे देवाच्या गौरवासाठी आहे कारण लाजर मेला माहिती ना तुम्हाला लाजरची गोष्ट मार्था आणि मरियेचा भाऊ माहिती का माहिती ना हा मग तो मेला आणि तो मेल्यानंतर तो परमेश्वर तिथे पोचला नाही बेथानीला आणि मेल्यानंतर 4 दिवसांनी पोचला 4 दिवसांनी पोचला तेव्हा मार्था काय सांगते आता तो वरून 4 दिवस झाले त्याला दुर्गंधी येत असे माणूस मेला की 12 तासात आपल्याला उचलावा लागतो त्याच्यानंतर त्याला दुर्गंधी यायला सुरुवात होते बरोबर ना जनावरापेक्षा माणसाला लवकर लवकर वास येतो तर आता त्याला करून 4 दिवस झाले आहे मग 4 दिवस झाले आहे तर किती दुर्गंधी येत असेल पण प्रभू येशू काय म्हणतो प्रभू येशू त्याने तिला सांगतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 11:40 वचनात तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील प्रेस सरळ तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील तर आपल्याला आज प्रभूच्या त्या प्रेमच्या खाली एक वाक्य आहे प्रभू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे आपली श्रद्धा प्रभूच्या दयेचा अनुभव घेऊन आपल्याला दृढ करायची आहे आपलं दुःख आपले संकट आपले आजार जे जे काही आहे ते प्रभू घेणार आहे आणि त्याबद्दल आपल्याला तो काय देणार आहे त्याच्या दयेपोटी सर्व प्रकारच्या बंधनातून तो आपल्याला मुक्त करणार आहे यावर तुम्ही विश्वास ठेवता का तुमचा विश्वास आहे का की शेवटी आपला तारणारा आपला प्रभू येशू आहे आणि आपल्या प्रत्येकाचं नाही
तर आपल्या घराचे तारण करण्यासाठी उठला आहे. प्रेषितांची कृत्य जर तुम्ही पुस्तक पाहिलं तर 16:31 वचन की प्रभू म्हणतो एक जर माझ्याकडे आला ना तर मी त्याच्या घराचं तारण करेन. आणि आज आपण कोणाचं तारण मागणार आहोत? आपल्या कुटुंबाचं. आपल्या कुटुंबामध्ये प्रभू येशूचं राज्य आलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांमध्ये, पती पत्नीमध्ये, आपलं जे कुटुंब आहे ही छोटी ख्रिस्त सभा आहे आणि ती देवाने निर्माण केलेली आहे. आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांमध्ये प्रेम करतो, तेव्हा देवाची दया आपल्या कुटुंबामध्ये वाहत राहते, कृपा वाहत राहते आणि आपले प्रश्न सुटत राहतात. पण विश्वास पाहिजे आपला की मत्तय 21:22 मध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता ते तुम्हाला मिळालं आहे. हा विश्वास आपल्याला वाढवायचा आहे, बळकट करायचा आहे आणि त्याच्यासाठीच आज प्रभूने आपल्याला नावाने हाक मारली आहे. यशया